सगळं ऐकल्यानंतर आज खरोखर म्हणजे आपण सगळ्यांनीच खूप काही शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं, आणि त्याच्याबद्दल आय मस्ट थँक सुधेंद्र कुलकर्णी सर, अपर्णा, ऑल द टीम ऑफ ORF, ॲज हॅव डन अ वंडरफुल जॉब. खूप छान तुम्ही लोकांना सगळ्या एकत्र आणलं आणि एक चांगल्या प्रकारचं डिस्कशन आज इथे झालं. आपले राज्याचे मुख्य सचिव इथे येऊन त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं, आता त्यांच्या मार्गदर्शनानंतरही काही जणांचे प्रश्न होते की टॉयलेट्सचे कंडिशन्स किंवा स्कूलचे इन्फ्रास्ट्रक्चर कंडिशन्स. एक सांगावंसं वाटतं की राज्य शासनाच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत, शिक्षणासोबतच जे काही ग्रामीण विकास असेल, आरोग्य असेल, असे अनेक विभाग राज्य शासनाची जबाबदारी होती, आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टींना अगदीच उत्तम दर्जा आपल्याला देता येत नाही. काळाच्या ओघात तेही होईल, परंतु आज जे काही चॅलेंजेस आहेत ते आपल्या असलेल्या मोठ्या व्हॉल्यूममुळे आहेत. आज जसं सरांनी सांगितलं की 1,00,000 शाळा आज आपल्या राज्यामध्ये आहेत, 7,500,000 शिक्षक आपल्याकडे आहेत, परंतु हेच आणि जवळपास 1.5 कोटी मुलं आज आपल्या शिक्षणाचे भाग आहेत, ज्यांना आपण हे सगळं सगळी व्यवस्था ही ज्या मुलांसाठी आहे. आणि हे सगळं करत असताना जे जे काही चॅलेंजेस आहेत किंवा ज्या ज्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजेत, म्हणजे मला असं वाटतं बहुतेक सगळे विषय आज आपण डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामधला SMC चा विषय असेल, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असेल, टीचर ट्रेनिंग असेल, टीचर रिक्रुटमेंट असेल, लर्निंग आउटकम्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असतील, आणि याच जोडीला असलेले अनेक जसं की हेडमास्टर्सचे लीडरशिप ट्रेनिंग असतील, अनेक विषयांना आपण आज या कमी वेळामध्ये, मला असं वाटतं खरं तर याच्यावरती एक एक विषय असा आहे की ज्याच्यावरती आपण 2-2 दिवस डिस्कशन करू शकतो, पण आपण खूप छान सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला. मला स्वतःला असं वाटतं की आपण जर शाळा ॲज अ युनिट म्हणून बघायला शिकलो तर त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे पिलर्स आहेत. पहिला आहे प्लॅनिंग, जे आपल्याकडे शाळांमध्ये ज्याची कमतरता जाणवते. सर, आज आपण UDISE सिस्टीम आपल्याकडे नॅशनल लेवलला आपण निर्माण केलेली आहे, युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफ स्कूल एज्युकेशन, विच इज अ वंडरफुल सिस्टीम थ्रूआउट द नेशन. ज्या सिस्टीममुळे आज आपल्याला बसल्या बसल्या आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये किती शाळा आहेत, किती शिक्षक आहेत, किती डिव्हिजन्स आहेत, किती शाळांमध्ये खोल्या आहेत, लॅब आहेत, टॉयलेट्स आहेत, सगळ्याचं माहिती मिळू शकतं. पण किती शाळा हा फॉर्म गांभीर्याने भरतात, ज्या फॉर्मवरती संपूर्ण देशाचं प्लॅनिंग होतं, बजेट त्याच्यावर डिसाईड केलं जातं, हा फॉर्म अजूनही गांभीर्याने भरला जात नाही. त्यामुळे यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर मागच्या 2 वर्षापासून ओरिएंटेशन सुरू केलेले आहेत, UDISE ट्रेनिंग सगळीकडे आम्ही घेत आहोत. अनेक प्रगत देशांमध्ये जसं सिंगापूर आहे किंवा साऊथ आफ्रिका आहे, तिथे आज अशा सिस्टीम डेव्हलप झालेल्या आहेत की तुम्हाला सकाळी शाळेत किती मुलं आली, संध्याकाळी किती शाळेत मुलं होती, याचा संपूर्ण देश पातळीवरचा रेकॉर्ड किंवा त्यांच्या प्रोव्हिन्सेसचा रेकॉर्ड हा तिथे जमा होत असतो. आपणही त्या दृष्टीने सुरुवात केलेली आहे. आपली पहिली स्टेप ही त्याच्यातली UDISE आहे. आज UDISE निमित्ताने आपल्याला सगळा डेटा, म्हणजे शिक्षकांचं क्वालिफिकेशन, शिक्षकांचं नाव याच्या सहितचा डेटा आता आपल्याला प्राप्त होत आहे. याच जोडीला ज्या ज्या फील्ड्स आपल्याला लागतील, मी तर आपल्याला सगळ्यांना अपील करेल की ज्या ज्या फील्ड्स तुम्हाला असं वाटतं की UDISE डेटामध्ये यायला पाहिजेत आणि आज त्या फॉर्मॅटमध्ये नाही आहेत, तर त्या आपण ॲड करू शकतो. तर UDISE इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ज्याच्यामध्ये शाळांनी स्वतः HMनी खूप सिरियस होऊन हे फॉर्म्स फिल केले पाहिजेत, कारण स्टेट वाईड, डिस्ट्रिक्ट वाईड, स्टेट वाईड, नेशन वाईड प्लॅनिंग शाळांचं केवळ या फॉर्ममुळे. दुसरं असं की शाळाचं प्लॅनिंग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, त्यानंतर क्लासरूम प्लॅनिंग ही सुद्धा याच्यामध्ये. सर, मला असं वाटतं हाऊ टू मेक क्लासरूम्स ॲक्टिव्ह, क्लासरूम कशा ब्युटिफुल असल्या पाहिजेत, लाईव्ह असल्या पाहिजेत, हा पण आपण कुठेच विचार रुजवलेला नाही. शिक्षकांच्या ट्रेनिंगमध्ये आपण फक्त शिक्षकांना कसं शिकवायचं याच्याबद्दल बोलतो, पण त्या ती क्लासरूम, ती शाळा कशी लाईव्ह करता येईल याच्याबद्दल मात्र आपण कुठेही बोलत नाही. अतिशय साध्या साध्या याच्यातून सुद्धा आपण खूप सुंदर क्लासरूम करू शकतो. आपण सगळेजण परदेशात जाऊन आलेला आहात,
क्लासरूम्स काही फार काही त्याला खर्च केलेला नसतो, पण साध्या गोष्टींमधूनही त्या क्लासरूम अतिशय सुंदर बोलक्या कशा होतात हे आपल्याकडे सर्व शाळांना याच्याबद्दल किमान मॅनेजमेंट्सला आपण याची माहिती किंवा त्याच्या काही गाईडलाईन्स आपण तयार केल्या. आज स्कूल मॅनेजमेंट सरांनी मगाशी सांगितलं की 80% आपल्याकडे सेकंडरी सारख्या व्यवस्थेमध्ये खाजगी शाळा. आज या खाजगी मॅनेजमेंटचं कपॅसिटी बिल्डिंग किंवा काय त्यांचं शिक्षण पद्धती कशी बदलत आहे याच्यामध्ये देखील मॅनेजमेंट्सना सहभाग व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचं इनिशिएटिव्ह सगळ्या मॅनेजमेंट्स मिळून घेतलं पाहिजे. अनेक काही गोष्टी आहेत जिथे शासन आणि प्रायव्हेट मॅनेजमेंट, NGOs आणि आपले टीचर्स असोसिएशन्स या सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. प्लॅनिंग हा एक जसा महत्त्वाचा मुद्दा आहे तसाच दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की HMचं कपॅसिटी बिल्डिंग. आज आपल्याकडे जर आपण पाहिलं तर HMसाठी कुठलीही एक सर्टिफिकेशन नाही, किंवा तुम्हाला जेव्हा HM व्हायचं असतं जेव्हा त्याला रिटायर्ड व्हायला 2-3 वर्ष राहिलेली असतात तेव्हा तो माणूस HM बनतो. त्याच्याकडे कुठलेही लिडरशिपचे स्किल्स नसतात किंवा त्याला आपण HM झाल्यानंतर आपल्यावर काय जबाबदारी येणार आहे याची सुद्धा जाणीव नसते. तर त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे, ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, फायनान्शियल, ॲकॅडमिक आणि ॲज अ ही शुड बी अ लीडर. ही कम्युनिटी आणि स्कूल यांच्यामधले टायअप्स तो कसे करू शकतो, त्यामुळे मला असं वाटतं की HMचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर जर आपण पाहिला तर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो टीचर. आज इथे खूप जणांनी मला फार छान वाटलं कारण मी खूप विजिट्स करते शाळांमध्ये तेव्हा मला असं सातत्याने जाणवतं की जेव्हा गणिताचा शिक्षक सर आपला जेव्हा एखादा BSc असेल, मग तो कुठलाही असेल, BSc तो बायोलॉजी झालेला असेल किंवा आणखीन तो गणित शिकवत असतो 10वीच्या मुलांना, म्हणजे ज्याचं गणित फक्त 12वीत झालेलं आहे. ठीक आहे, आपल्याकडे आज रोजी गणितात BSc झालेली मुलंच मिळत नाही असं त्याला उत्तर दिलं जातं, किंवा MSc झालेली मुलं मिळत नाही, परंतु आपण काहीतरी टेस्ट अशा शिक्षकांना एंट्रीला क्वालिफाईंग टेस्ट असं जर आपण सुरू केलं. आता फॉर्च्युनेटली आपण किमान TET जी जनरल ज्ञानावर आधारित आहे अशी TET आपण सुरू केलेली आहे, परंतु सब्जेक्ट स्पेसिफिक जर आपण काही टेस्ट सुरू केल्या तर त्यातूनही आपल्याला काही क्वालिटीचे टीचर्स मिळतील. आपल्याला सर्वांना माहीत आहे की TET रिझल्ट हा आता जवळपास 5% लागलेला आहे, पण तो तर एंट्री होणाऱ्या टीचर्सचा लागला आहे ज्यांची एंट्री व्हायची आहे. आत्ताच्या सिस्टीममधल्या टीचर्सची जर आपण परीक्षा घेतली तर त्याचाही रिझल्ट किती लागेल याचाही विचार व्हायला पाहिजे. सो काही गोष्टी अशा आहेत की जसं सर म्हणाले की मी सगळं बजेट त्यांना देतोय पण कंट्रोल कोणताच नाही, त्यामुळे कुठेतरी ही सिस्टीम टीचर रिक्रुटमेंटबद्दलही निर्णय काही कडक धोरणं ही घेण्याची आवश्यकता आहे. याच जोडीला मलेशियन गव्हर्नमेंटनी एक मी आता टीचर ट्रेनिंग कोणीतरी म्हटलं होतं की टीचर ट्रेनिंग तुम्ही असेसमेंटशी लिंक केलं पाहिजे. इनफॅक्ट आम्ही जो IIT सोबत टायअप करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की जे काही आम्ही ट्रेनिंग देऊ ते आम्ही असेसमेंट करू टीचर्सचं. तर मलेशियन गव्हर्नमेंटचा एक प्रयोग मला इथे आपल्यासोबत शेअर करावा असं वाटतो की त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांच्या देशामध्ये 60,000 इंग्रजीचे शिक्षक आहेत, तर 60,000 इंग्रजीच्या शिक्षकांपैकी त्यांनी एक टेस्ट कंपल्सरी केली, ब्रिटिश काउन्सिलची ॲप्टिस नावाची टेस्ट आहे, आणि ती ॲप्टिस टेस्टमधला जो सर्वात उच्च दर्जा आहे C1, दे मेट दॅट C1, दे ऑल द टीचर्स ऑफ द इंग्लिश लँग्वेज शुड हॅव दॅट C1 डिग्री. आणि त्यांनी काय केलं की त्याच्यातून जे 10 त्यांचा रिझल्ट होता 75%, त्यातून 10,000 जणांना त्यांनी ट्रेन केलं की ते C1 यायलाच पाहिजे. आता जे कोणी B1 होते खालच्या ग्रेडला होते त्यांना त्यांनी सांगितलं की नाही, यू हॅव टू गो फ्रॉम B1 टू C1 टिल 2016. त्यांनी त्यांना टाईम लिमिट दिलं. आणि तिसरा ऑप्शन त्यांनी असा दिला, जसं आपल्याकडे अडचण आहे की एकतर सरकारी नोकरीत किंवा शिक्षक म्हणून येणं सोपं पण जाणं अवघड, तशीच परिस्थिती तिथेही आहे, मलेशियातही आहे. त्यामुळे त्यांनी ऑप्शन दिला की जर का तुम्ही C1 नाही येऊ शकला 2016, देन यू आर नॉट एलिजिबल टू टीच इंग्लिश, यू हॅव टू गिव्ह अदर ऑप्शन फॉर एनी सब्जेक्ट. तर असं काहीतरी कडक धोरण हे आपल्याला विचार करावं लागेल. त्याच्याशिवाय आज जसं चाललंय की 12वी शिकलेल्या गणिताचा शिक्षक हा 9वीच्या मुलांना गणित शिकवतो ही वस्तुस्थिती आहे, हे
एचएम आणि सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर ती स्कूल मॅनेजमेंट कमिटी. सर्वात महत्त्वाचं स्कूल मॅनेजमेंट कमिटी. आज जसं म्हणाले की टॉयलेट्स आपल्याकडे कंडिशन खराब आहे, का नाही एसएमसी याच्याकडे बघत, का नाही एसएमसी सीएसआर सारखं ऍक्टिव्हिटीज इनिशिएट करत. आज साऊथ आफ्रिकेसारख्या देशामध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटीजना पॉवर्स दिलेले आहेत की त्यांना जर काही स्पेशल टीचर्स स्पेशल मुलांसाठी घ्यायचे असतील तर दे कॅन हायर दोज टीचर्स. तर अशा प्रकारचं एसएमसी हा कन्सेप्ट केवळ एसएसए आणि मिड डे मीलच्या ऑडिट तपासण्यासाठी नाही आहे किंवा त्याच्यापुरता मर्यादित नाही आहे. एसएमसी हे पूर्णपणे त्या शाळेचं अधिकार म्हणजे शाळेला पुढे नेणारी अशी ती कमिटी असली पाहिजे. आणि जसं सांगितलं की एनजीओज किंवा कॉर्पोरेट्स यांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये येतात, त्यामुळे ही चार चाकं मला असं वाटतं या शाळा प्रगतीसाठी खूप आवश्यक राहतील. प्लॅनिंग ऑफ द स्कूल, सेकंड इज द एचएम लीडरशिप, थर्ड इज द टीचर ट्रेनिंग अँड द फोर्थ इज द स्कूल मॅनेजमेंट कमिटी. मला असं वाटतं आज खूप छान आपलं सगळ्यांचं गेट टुगेदर झालेलं आहे आणि आपण एक स्टेट लेवलला अशाच प्रकारचा एक ग्रुप रिसोर्स ग्रुप आपण लवकरच स्थापन करत आहोत. माझी अपेक्षा राहील